नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। रेरा घोटाळा समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवलीचे नाव बदनाम झाले आहे। त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असले सर्व आरोपी बिल्डरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी क्रेडाई एमसीएचआयचे कल्याण युनिट केली आहे। याबाबत क्रेडाई एमसीएचआय वेलफेअर युनिटने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। नोंद घ्यावी की बनावट कागदपत्रांद्वारे रेरा प्रमाणपत्र मिळवून प्रशासन आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील 65 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या मोठ्या घोटाळ्याची ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेली एसआयटी चौकशी करत असून संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे। दुसरीकडे इमारत बांधणाऱ्या बिल्डरांची संघटना असलेल्या क्रेडाई एमसीएचआय या प्रकरणी नवा खुलासा केला आहे। कल्याण युनिटचे अध्यक्ष भरत छेडा, माजी अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह अन्य जबाबदार व्यक्तींनी पत्रकार परिषदेत रेरा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले की रेरा प्रकरणात सहभागी असलेल्या एकही बिल्डर क्रेडाई एमसीएचआय सदस्य नाही। सरकार आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणारे सर्व बिल्डर बेकायदेशीरपणे इमारती बांधतात, असा आरोप भरत छेडा यांनी केला आहे। हा घोटाळा समोर आल्यामुळे घर खरेदीदारांमध्येही फसवणूक होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे या घोटाळ्यातील सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी क्रेडाई एमसीएचआय वेलफेअर युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। पत्रकार परिषदेत वेलफेअर युनिटचे नवनियुक्त अध्यक्ष भरत छेडा, माजी अध्यक्ष रवी पाटील, सचिव अरविंद वरक, सदस्य राहुल कदम, संजय पाटील, रोहित दीक्षित आदी उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। महापालिकेची जबाबदारी अशी आहे की संपूर्ण देशामध्ये शहर सौंदर्यीकरण हा जो विषय सुरू आहे त्या विषयामध्ये सहभाग घेण्याचं काम संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेतले वेगवेगळे एन जी ओज करत आहेत। त्याप्रमाणे आम्हीसुद्धा एम सी एचआय क्रेडाई कल्याण डोंबिवली युनिट त्याचा सहभाग म्हणून किंवा त्याचा भाग म्हणून आम्ही गेले 10 वर्षापासून, आमचं संस्था रजिस्टर 12 वर्ष झालेली आहेत। गेल्या 10 वर्षापासून महापालिकेने जे जे उपक्रम आम्हाला सांगितले आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आम्ही महापालिकेला कशाप्रकारे सहभाग नोंदवता येईल याचं काम आम्ही केलेलं आहे। आता आयुक्तांनी मागच्या 5 वर्षापासून संपूर्ण कल्याण डोंबिवलीतले जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांचं सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी KDMC ने MCHI आणि क्रेडाई या संस्थेवर दिलेली आहे। आणि प्रामाणिकपणे आमचे विकासक कमीत कमी 30 ते 35 रस्ते आहेत कल्याण डोंबिवलीतले, जे कल्याण डोंबिवली पूर्व सगळे पश्चिम टिटवाळापर्यंत रिजन्सी ग्रुप असेल, टायकून ग्रुप असेल, साई सत्यम ग्रुप असेल, शंकेश्वर ग्रुप असेल, विकास डेव्हलपर असेल, राय रेसिडेन्सी असेल, डावखर असेल, त्याच्यानंतर साकेत ग्रुप असेल, हॅप्पी होम असेल, वेगवेगळे आहेत, अजून बरेच आमचे डेव्हलपर्स आहेत की ज्या डेव्हलपर्सनी सगळे रस्ते चौक हे वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप करून त्या ठिकाणी झाडं लावली, झाडं वाढवली, जगवली, मोठी केली आणि संपूर्ण रस्त्याचे डिवायडरचं पेंटिंग केलं। आता शहराला नवीन एक स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणून आयुक्तांनी गेल्या 15 दिवसापूर्वी आमची बैठक घेतली आणि सांगितलं की आपण एक सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये शहराचं सौंदर्यीकरण वाढलं पाहिजे, या स्पर्धेत आपण सहभाग घेतलेला आहे तर आपल्याला पुन्हा सगळे रस्ते पेंट केले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग झाल्या पाहिजेत, गावामध्ये कप स्टोन असतात रात्रीच्या टायमाला डिवायडरला माणसं ठोकतात तर या सगळ्या ठिकाणी लाईटिंग वगैरे सगळ्या करून सगळे चौक सुशोभीकरण करून त्याचा पालापाचोळा गवत वाढलं हे वाढलं ते सगळं काढून तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं, आमची जबाबदारी आम्ही स्वीकारली आणि आम्ही तुम्ही काम रस्त्याला पाहत असाल की सगळीकडे कलरचं काम चालू आहे, पूर्ण झाडांचं आमचं काम चालू आहे, जिथं झाडं खराब झाली ते काढून नवीन झाडं लावण्याचं काम चालू आहे, कप स्टोन लावायचं काम चालू आहे। ह्या येत्या पुढच्या 15 दिवसात तुम्हाला गावाचं पूर्णपणे एक वेगळं रूप पाहायला मिळेल ही अपेक्षा आम्ही MCA क्रेडाईच्या वतीने करतो आणि KDMC ने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडतो। MCHI ये सर्व जे खोट्या प्रकारनी काम करीत आहे त्याचा विरोध करीत आहे। याच्यातले एक पण 64 मधले एक पण बिल्डर जे आहे आमचे मेंबर नाही। आम्ही तसं कुठलाही बिल्डरांना आम्ही आमचा सपोर्ट राहणार नाही। असे काम थांबले पाहिजे, लोकांची पण फसवणूक नाही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी यंत्रणांनी जो कारवाई करायची आहे त्याची जे सुरुवात केली आहे त्याला जे कोण जबाबदार आहे
त्यांच्यावर संपूर्ण कार्य करून अशी यंत्रणा बसवायची आहे की असा लोक केव्हाही आगे से कभी भी कोई ऐसा इलिगल काम सुरू नहीं करना चाहिए। आम्ही मागणी करणार आहे, आम्ही मागणी करणार आहे, आमची रिक्वेस्ट करणार आहे की आम्हालाही त्रास जे ओरिजिनल सर्व परवानगी घेऊन ऑथोराइज काम करता है त्यांना कुठलाही त्रास न व्हायला पाहिजे आणि जे लोक ऑथोराइज काम करता है त्यांना फुकटची त्यांची टाइम ची वेस्टेज की कसंही कुठलाही प्रकारे त्रास त्यांना न व्हायला पाहिजे। सर्वप्रथम आम्हाला त्रास झाला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकाची इमेज जी आहे त्याला धक्का बसलेला आहे, त्याला धक्का बसलेला आहे। तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये जो पण लोक घर घेतात त्यांचा एक प्रश्न आलेला आहे की इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये लई काही गैरकानूनी अनऑथोराइज काम हो रहे, तो उसके लिए ये नहीं होना चाहिए। एज अ बिल्डर एसोसिएशन हमारी जिम्मेदारी है कि कल्याण डोंबिवली की ले इमेज को कोई धक्का नहीं बैठे और इसके इमेज और अच्छी हो और लोगों में जागरूकता आवे कि रेरा रजिस्टर्ड ऑथोराइज प्रोजेक्ट की भी आप अगर चाहें तो वेरीफाई करो ऑथेंटिसिटी, ये सही कागज पत्र दिए गए हैं और उसके बाद ही आप ऐसे चीजों में अपना पैसा लगाओ या अपना घर खरीदो। या होता डिस्कवरी न्यूज, तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।